पावसाने दडी मारल्यामुळे ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. त्यामुळे संकटात असलेल्या शेतकऱ्यांना भारनिमन न करता पुरेशी वीज उपलब्ध करावी, अन्यथा वीज वितरण कार्यालयाला कुलूप लावू, असा इशारा करवीर तालुका शिवसेना ठाकरे गटाने दिला आहे. याबाबतचे निवेदन आज उचगाव येथील वीज वितरण कार्यालयात सहाय्यक अभियंता अमोल गायकवाडी यांना देण्यात आलं. करवीर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख राजू यादव यांच्या नेतृत्वाखाली आज हे निवेदन देण्यात आलं आहे. यावेळी बोलताना राजू यादव यांनी ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाने दडी मारल्याने सध्या शेतकरी चिंतेत आहे. ज्या शेतकऱ्याची विहीर आणि बोरवेल आहे तो शेतीला पाणी पाजू शकतो, मात्र वीजच गायब झाल्याने शेतकरी हवालदिल झालेला आहे. सोयाबीन, भुईमूग आणि इतर पिके आपल्या डोळ्यादेखत वाळताना पाहत बसण्याशिवाय शेतकऱ्यांकडे पर्याय नाही. शासन आपल्या दारी, वीज नाही शेतकऱ्यांच्या शेतावरी, अशी अवस्था सध्याच्या राज्य शासनाची झाली आहे. त्यामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला पुरेशी वीज उपलब्ध करून द्यावी, अन्यथा वीज वितरण कार्यालयाला कुलूप लावू, असा इशारा यावेळी यादव यांनी दिलाय. आज करवीर शिवसेना आणि उंचगाव मधील शेतकरी बांधव म्हणून आम्ही वीज वितरण कार्यालयाच्या दारात आलेलो. अधिकाऱ्यांना उपरीचे अधिकारी असतील, उंचगावचे अधिकारी असतील वीज वितरणचे, त्यांना आम्ही शेतकऱ्यांच्या व्यथा, शेतकरी बांधवांनी सुद्धा आपल्या व्यथा, म्हणजे रात्रीची जी शेतीसाठी वीज असते ती सुद्धा आता वेळेत मिळत नाही, किंवा दिवसाच सुद्धा भारनियमन इतकं झालेलं आहे की शेतकरी त्या पेटीजवळच बसला असते, कधी लाईट जाते या अधिकाऱ्यांना आणि कधी येते या अधिकाऱ्यांना पण माहीत नाही. आज शेतकरी आज पिकं वाळायला लागल्यात, भर उन्हामध्ये पिकं वाळायला लागल्यात. शेतकऱ्यांना घेऊन आज आम्ही शेतकऱ्यांच्या व्यथा त्या अधिकाऱ्यांसमोर मांडलेल्या आहेत, आणि शेतकऱ्यांना पुरेशी वीज मिळाली पाहिजे, शेतकऱ्यांना त्रास होता कामा नये. जे शेतीपंपाचे वीज मीटर जळलेले आहेत ते तातडीने बदलून देण्यात यावं ही मागणी केलेली आहे. शेतकऱ्यांना त्रास झाला तर तुमच्या कार्यालयाला कुलूप घालण्यात येईल, अशा पद्धतीचं आम्ही शिवसेना ठाकरे गट आणि शेतकऱ्यांच्या वतीने आम्ही वीज वितरण कार्यालयाला कळवले. उचगावचे सहाय्यक अभियंता अमोल गायकवाड आणि हुपरी कार्यालयाचे उपकार्यकारी अभियंता दिगंबर पवार यांनी शेतकऱ्यांना त्रास होईल असं भार निर्माण कमी करू, असं आश्वासन यावेळी दिले. याप्रसंगी राहुल गिरोली, दीपक रेडेकर, योगेश लोहार, संतोष चौगुले, कैलास जाधव, गुरुदेव माने, अमर जाधव, बाळासाहेब नलावडे, सचिन पवार, अजित चव्हाण, सुभाष यादव, अनिल पाटील, सुरेश संकपाळ, मुबारक संदेश, प्रकाश देसाई, सुरेश मर्दाने यांच्यासह शिवसैनिक आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी तारा न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.